नमस्कार, मी अशोक विलासिंह परदेशी, राहणार लोणेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. गेल्या 5 ते 7 वर्षापासून मला गुडघ्याचा खूप त्रास होता. मला जास्त लांबपर्यंत मी चालू शकत नव्हतो व 10 मिनिटापेक्षा उभं पण राहू शकत नव्हतं. मग मी काही लोकांकडनं माहिती घेतली व गुजरातला नवसारी येथे गेलो. त्या ठिकाणी काही डॉक्टरांच्या भेटी घेतल्या, सल्ला घेतला. मला नंतर कळालं की नाशिक येथे अशोका मेडिकोअर हॉस्पिटलमध्ये याची योग्य ट्रीटमेंट मिळते. नंतर मी डॉक्टरांचा तपास केल्यानंतर डॉक्टर स्पंदन कोशिरे यांना भेटलो. त्यांच्याशी मी सल्ला केला, त्यांनी मला पूर्णपणे व्यवस्थित सल्ला दिला. त्यांनी मला एकच सांगितलं की आमच्याकडे 2 प्रकारचे ऑपरेशन होतात, एक मॅन्युअल व दुसरं रोबोट. रोबोटबद्दल मला जास्त माहीत नव्हतं, पण त्यांनी मला इतकं मस्त समजून सांगितलं की रोबोट केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच दिवसापर्यंत प्रॉब्लेम येत नाही व रिकव्हरी फास्ट होते व तुम्ही थोड्याच दिवसात चालायला लागतात. मला बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे ऑपरेशन मॅन्युअल जर केलं तर मांडीवरून बसता येत नाही व आपल्याला बसायला प्रॉब्लेम येतो. मी ही शंका डॉक्टर स्पंदन कोश्री यांच्याकडे मांडली. त्यांनी मला एकच सांगितले की 15 ते 20 दिवसात तुम्ही व्यवस्थित चालू शकाल, मांडीवरून बसू शकाल व कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. त्यांनी नंतर निर्णय घेतला माझा रोबोट ऑपरेशन करण्याचा. मी रोबोटद्वारे त्यांच्याकडनं मी रोबोटिक ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. अगोदर त्यांनी माझ्या संपूर्ण टेस्ट घेतल्या. टेस्ट घेतल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यावर त्यांनी माझं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी व्यवस्थितपणे माझ्या मुलग्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला काही पावले चालायला लावली. मी चालायला लागलो. नंतर खूप व्यवस्थितपणे त्यांनी रोज मला ट्रीटमेंट देऊन आणि 5व्या ते 6व्या दिवशी बिगर सपोर्टचं चालायला लावलं. 6व्या दिवसानंतर मी व्यवस्थित चालायला लागलो. अशोका मेडिकोरमुळे मी लवकर बरा झालो व आता व्यवस्थितपणे चालत आहे. थँक्यू.